नमस्कार मित्रांनो, आपण रेल्वे भरतीबद्दल जी इन्फॉर्मेटिव्ह सिरीज सुरू केलेली आहे त्यातलं हे नेक्स्ट लेक्चर आहे. आजचं लेक्चर हे असिस्टंट लोको पायलट म्हणजे ईएलपी. ईएलपी ही जी पोस्ट आहे, ईएलपी ह्या पोस्टची कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे त्याला आपला कोणकोणता सिलेबस लागतो, एक्झाम पॅटर्न काय, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर बघा, महाराष्ट्रीयन मुलांचा आपण म्हणतो की टक्का कमी होता रेल्वेमध्ये, ऑब्व्हियसली त्या प्रोपोर्शनमध्ये कमीच आहे. आजही आपण उत्तर भारतीय लोक जर बघितले तर आपल्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आहे, बट महाराष्ट्रीयन लोक आज नाहीच रेल्वेत असं आपण म्हणू शकत नाहीये. 30 डिसेंबरला ही सगळ्या न्यूजपेपरला, न्यूज चॅनलला ही न्यूज आली होती, ज्यामध्ये कल्पना धनावत नावाची ताई आहे, जी छत्रपती संभाजीनगरचीच आहे, तिचं एज्युकेशन इकडंच झालेलं आहे. आपल्यापैकीच एक आहे जी 2018 रिक्रुटमेंटमध्ये सिलेक्ट झालेली होती. ती कॅन्डिडेट आज ती जी ताई आहे ती वंदे भारत एक्सप्रेसचं सारथ्य करणार होती, करणार आहे, म्हणजे जे आता सुरू झालेलं आहे जालना छत्रपती संभाजीनगर टू मुंबई, जी आपली वंदे भारत एक्सप्रेस आहे ती चालवणार आहे. तर ईएलपी म्हणजे काय थोडक्यात, तर हे रेल्वेचा ड्रायव्हर म्हणा थोडक्यात तुम्ही. तर ती जी पोस्ट आहे त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. ताईसारखंच आपल्या आणखीन ताई, आणखीन तुमच्यापैकी काही लोक सिलेक्ट झालेले नक्कीच आपल्याला बघायला आवडतील आपल्या सर्वांना. आणि महाराष्ट्रीयन मुलांचा टक्का नक्कीच हे एक्झाम मध्ये आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. बघा, ईएलपीची जी एक्झाम आहे ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी ऑब्व्हियसली इंडियन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच असेल आपला. सरचे आणखीन एक्झामच्या डेट आलेल्या नाहीयेत, मी तुम्हाला अगोदर सांगितलेले एक्झामच्या डेट आणखी येणं अपेक्षित आहेत. इलेक्शनच्या अगोदर रेल्वेची मोठी रिक्रुटमेंट येणारच आहे, ऑब्व्हियसली ती लाखामध्ये असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय जमणारच नाहीये, कारण गव्हर्नमेंटला म्हणजे खूप मोठा इम्पॅक्ट पडेल. याचा नेमका आता बघा, निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते हे पण तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला. तर सिलेक्शन प्रोसेस जे आहेत ना, याचे साधारणपणे 3 टप्प्यात असते, CBT 1, CBT 2 आणि CBAT. CBAT काय असतो तुम्हाला सांगतो मी थोड्यात पुढे गेल्यानंतर. तर बघा, CBT 1 तुमचा जो सिलेबस पॅटर्न आहे हा अशा प्रकारचा आहे, ज्यामध्ये मॅथमॅटिक्सला तुम्हाला 20 क्वेश्चन असतात 20 मार्क्सला, रिजनिंगला 25 क्वेश्चन 25 मार्क्सला, सायन्सला 20 क्वेश्चन 20 मार्क्सला, आणि जनरल अवेअरनेस आणि जे करंट अफेअर्स रिलेटेड असतं तर 10 क्वेश्चन 10 मार्क्सला, म्हणजे 75 क्वेश्चन 75 मार्कला आणि 60 मिनिटाचा ड्युरेशन असतो. तर अशा प्रकारचं हे CBT 1 स्कीम असते, म्हणजे आपल्याला CBT 1 हा पॅटर्न आहे. निगेटिव्ह मार्किंग असतं CBT 1 पण आणि CBT 2 पण, 1/3 असतं. त्यानंतर बघा, याला बाकी CBT 2 काय आता सिलेबस बघा, मॅथमॅटिक्स, रिजनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस सेम आहे, फक्त परत 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्सला आहे. थोडंफार डिफिकल्टी लेवल मध्ये वाढ होऊ शकते. 100 क्वेश्चन 100 मार्कला या 4 घटकावरती. त्याच्या सोबत तुम्ही ज्या ट्रेडला अप्लाय करता त्या ट्रेड रिलेटेड म्हणजे रिलेव्हंट ट्रेड म्हणतो आपण त्याला, तर त्या ट्रेडला तुम्हाला 75 क्वेश्चन असतात 75 मार्कला. असा टोटल तुमचा CBT 2 जो पेपर आहे तो असतो 175 क्वेश्चन आणि 175 मार्क्सला. ड्युरेशन तुम्हाला CBT 2 मध्ये ह्या प्रोपोर्शनला 90 मिनिट्स असतो आणि इकडचा जो ट्रेडचा आहे त्याला 60 असतो, 60 मिनिट्स वाला, 2 hours 30 मिनिट्सचा तुम्हाला टोटल टाइम आपण कन्सिडर करूयात. नंतर बघा, तिसरी जी स्टेज आहे ती आता सांगितल्याप्रमाणे CBAT म्हणजे कम्प्युटर बेस ऍप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला कम्प्युटर टेस्ट आहे, स्किल टेस्ट म्हणत आपण त्याला, जी तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं असतं. मिनिमम तुम्हाला 42 मार्क्स याच्यामध्ये घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर बघा, तुमचं सिलेक्शन असतं, सिलेक्शन कसं होतं बघा, 70% वेटेज तुमचं जे असतं तुमच्या पार्ट ए मधला जो आहे सेकंड स्टेज मधला ते त्याला असतं, आणि 30% वेटेज जे असतं ते तुमच्या ह्या CBAT म्हणजे कम्प्युटर बेस ऍप्टिट्यूड टेस्टला असतं. म्हणजे कम्प्युटर बेस ऍप्टिट्यूड टेस्ट 30% आणि CBT 2 मधलं तुमचं जे पार्ट ई आहे त्यातलं 70% वेटेज, इतकं वेटेज तुमचं हे तुमचं कन्सिडर केलं जातं. नंतर बघा, टेक्निशियन जो सिलेबस असतो तो पुढे सांगतो म्हणत, तुम्हाला टेक्निशियन सिलेबस जो आहे तो बघा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा सिलेबस सांगतो मला याचा की मॅथ रिजनिंगला काय असतं, नंतर टेक्निकलला येतो. तर मॅथमॅटिक्समध्ये बघा, तुम्हाला ह्याचे जे टॉपिक दिलेले आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, रिजनिंगचे हे टॉपिक्स आहे. त्याच्यानंतर जनरल सायन्समध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि इन्व्हायरमेंट पण ॲड येतं. नंतर जनरल अवेअरनेसमध्ये पॉलिटी, इकॉनॉमिक, अवॉर्ड्स, ऑनर्स, आर्ट्स, कल्चर, स्पोर्ट्स आणि जे आपलं करंट अफेअर्स असतं त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन असू शकतात आपल्याला. त्याच्यानंतर हा जो रिलेव्हंट ट्रेड मधला जो पार्ट आहे तुम्हाला बोललो तुम्ही पुढे सांगतो सिलेबस तुम्हाला. तर तुम्हाला हा जो आहे ना CBT 2 जो आहे तुम्हाला बघा, तुम्ही कोणत्या ट्रेडला अप्लाय करता त्याच्यानुसार आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रिकलला अप्लाय केलं तर तुम्हाला हे सिलेबस आहे,
फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटोमोबाईलला करताय, तर ऑटोमोबाईल तुम्हाला हा सिलॅबस आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन असाल तर तुम्हाला हा सिलॅबस आहे. प्रत्येकाचा सिलॅबस तुम्हाला डिसाईड करून दिलेला आहे. तर बघूया ना, तर तुम्ही मेकॅनिकलसाठी हा आहे. आणि पेमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला पेमेंटबद्दल ग्रुप सीचा एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. कोणकोणते पेमेंट्स, किती पेमेंट्स मिळतात तुम्हाला, किती अलाउन्सेस मिळतात, कोणकोणत्या प्रकारचे अलाउन्स मिळतात, याच्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. याच्यासोबत सोबत तुम्हाला सांगायचं झालं थोडक्यात, तर साधारणपणे तुम्हाला 35,000 आसपास तुम्हाला इनिशियल स्टेजचं पेमेंट मिळतं. आणि पेमेंट हे रेल्वेमध्ये, हे तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये तुम्ही काम करता, तुम्ही नाईटला करता, मॉर्निंग डेला करता, त्याच्यावरती डिपेंड असतं. भरपूर सारे त्याला फॅक्टर्स आहेत, पण जर तुम्ही आवरेज जर बघितलं आपण, तर आवरेज जे पेमेंट असेल ते पेमेंट 35,000 आसपास असणं अपेक्षित आहे. तर हे झाली टोटल जी ELP रिलेटेड इन्फॉर्मेशन होती ती. थँक्यू व्हेरी मच.